सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। ढोल ताशा या मराठी सिनेमाचे निर्माते अतुल बाजीराव तापकीर यांनी पुण्यातील हॉटेल प्रेसिडेंट मध्ये आत्महत्या केली। अतुल तापकीर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर टाकलेली एक पोस्ट चांगलीच व्हायरल होती आहे। ढोल ताशा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू न शकल्यामुळे अतुल कर्जबाजारी झाले होते। तसंच पत्नीच्या जाचाला कंटाळून नैराश्येतून जीवन संपवत असल्याचं अतुल यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे। अधिक माहिती घ्या आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। कपिल, काय अधिक माहिती आहे? खरंय भूषण, खरं तर काल रात्री अतुल हे पुण्यातील हॉटेल प्रेसिडेंट मध्ये थांबलेले होते आणि त्यातून नैराश्यातून त्यांनी एक भली मोठी पोस्ट आपल्या फेसबुक फॉरवर टाकली होती। त्यातून असं दिसत होतं की ढोल ताशा हा जो सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता। बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने अक्षरशः नांगी टाकली होती, त्यामुळे ह्या सिनेमाचं कर्ज अतुल यांच्या डोक्यावर झालं होतं आणि कुठे ना कुठे ह्या कर्ज फेडता फेडता त्यांच्या नाकेनं आलं होतं आणि दुसरीकडे त्यांच्या पत्नीचाही त्यांना जात होता। त्यांची पत्नी तिच्या भावांबरोबर मिळून आपला मानसिक छळ करत असल्याचं अतुल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतून त्रास होऊन आपण आत्महत्या करतोय असं अतुल यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर काल रात्री म्हटलं होतं आणि त्यामुळे आज जेव्हा सकाळी हॉटेलचे कर्मचारी त्यांच्या रूममध्ये गेले तेव्हा त्यांना अतुल तिथे मृतावस्थेत आढळून आले आणि अतुल यांनी आत्महत्या केल्या त्यावरून स्पष्ट झालेलं आहे। भूषण, धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।